आंबेडकरी चळवळीमध्ये NRC बद्दल किंवा कॅपबद्दल फार चर्चा होताना दिसत नाही. दुर्दैव मी असं म्हणेन की काही आंबेडकरी चळवळीमधील कार्यकर्ते आपला NRCचा संबंध नाही किंवा कॅपशी संबंध नाहीत असा प्रचार आणि प्रसार करतायत. हे जे प्रचार आणि प्रसार करणारे जे आहेत ते RSS BJPचे हस्तक आहेत हे आपण लक्षात घ्या. आंबेडकरी चळवळीतल्या माणसाला आरक्षण मिळवण्यासाठी जातीचा दाखला काढावा लागतो आणि जातीचा दाखला काढताना कुठली कुठली कागदपत्रं लागतात याची त्याला जाणीव आहे, माहिती आहेत. ही कागदपत्रं गोळा करत असताना काय अडचणी येतात याचीही त्याला जाणीव आहे. अर्धी जणं जातीचं प्रमाणपत्र मिळालं नाही तरी चालेल पण हा त्रास नको अशी भूमिका घेतात. आता जातीचं प्रमाणपत्र काढायचं नाही तर आता या देशाचे नागरिक आहात हे सिद्ध करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. किंवा नागरिकत्व सिद्ध करायचं असेल तर पुन्हा जातीच्या प्रथेप्रमाणे कागद काढावी लागतील अशी परिस्थिती आहे आणि ती कागद नाहीत. याचा जो उद्देश आहे तो इथे आंबेडकरी चळवळीमधला शिकलेला जो वर्ग आहे तो टार्गेट आहे हे आपण लक्षात घ्या. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने NRCच्या संदर्भात आणि कॅबच्या संदर्भात ज्यावेळेस आंदोलनाची भूमिका घेतल्या जाईल पूर्ण आंबेडकरी चळवळीच्या समूहाने सहभाग झाला पाहिजे, सहभाग घेतला पाहिजे. मला काय होणार नाही असं जे म्हणतात आहेत त्यांनी याद राखावी की त्यांच्यासाठी डिटेन्शन कॅम्प बांधल्या जात आहे, बांधलं गेलेलं आहे. ते कॅम्प ज्यांच्याकडे कागदपत्रं नाहीत त्यांच्यासाठी आहेत हे लक्षात ठेवावं आणि वंचित च्या पाठीमागे उभे राहा हे आव्हान.